मौला तेरे कदमों में मुझको पना दे, मौला तेरे दिल में मुझे जगा दे, मौला तेरे कदमों में मुझको पना दे, मौला तेरे दिल में मुझे जगा दे। तेरी दासी हूँ, तेरी दासी हूँ, तेरी दासी हूँ मैं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल बेळगाव काँग्रेस महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील चन्नम्मा सर्कल येथे फुगे उडवून आनंदोत्सव साजरा केला आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी शेतीमालाचे बिल फेडण्यासाठी पाऊस, वारा, थंडी, ऊन यांच्याशी लढा देत आहेत। देशवासियांचे लक्ष ठरलेल्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मारक ठरणारे शेती विधेयक मांडून अखेर कृषी विधेयक कायदा मागे घेतला आहे। ही आनंदाची बाब आहे। कृषी विधेयकाच्या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला। त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपये भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। ನಿಮಗೆ ಬುದ್ಧಿ ಬರಲಿಲ್ಲ, ರೈತರು ಎತ್ತರೊಳಗೂ ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಜೈ ಜವಾನ್ ಜೈ ಕಿಸಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ರೈತರದು ಗೆಲುವಾಗಿದೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರೇ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸೋಲ್ತೀರಾ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಭಯದಿಂದ ಇವತ್ತು ಕೃಷಿ ಕಾಯ್ದೆನ ನೀವು ಹಿಂದೆ ಪಡೆದಿದ್ದೀರಾ. ನಿಮಗೆ ಮಾನವತೆ ಇರ್ತಿತ್ತಂದ್ರೆ 600 ಜನ ಸಾಯೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲೇ ನೀವು ಇದು ಕೃಷಿ ಕಾಯ್ದೆನ ಎತ್ತಕೋಬಹುದಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು ನೀವು ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದಾಗ ನಾವು ಸರ್ಕಾರ ನಡೆಸಬಹುದಂದ್ರೆ ಅದು ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ ನಮಗೆ ಯಾಕೆ ಸ್ವತಂತ್ರ ಇವತ್ತು ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ನಾನು ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮದವರಿಗೆ, ರೈತ ಬಾಂಧವರಿಗೆ, ಎಲ್ಲರಿಗೆ ತುಂಬಾ ಹೃದಯದಿಂದ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಾಧ್ಯಮದವರು 1 ವರ್ಷದಿಂದ ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದು ನಮ್ಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ರೈತರ ಬಾಂಧವರು ರೈತರು ಇವತ್ತು ಏನಿದೆ ಅಂತ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ. यावेळी आयशा सनदी, रेशमा तटगार, सौजन्या ज्योती सह अन्य उपस्थित होते। विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव।